61 किलोमीटरच्या 94 कोटीची बिल, करोड रुपये खर्च केले, पण रस्ता जसाच्या तसाच आहे. मला सांगायचं वाटतं या ठिकाणी डॉक्टर स्नेहा शेठ ज्या वारल्या होत्या, बघा जिथं घडतं ना चुकीचं तिथं उभं राहिलं पाहिजे. सांगले साहेबांनी सुद्धा या रस्त्यावर आंदोलन केलं होतं, मग कशासाठी रस्ता होण्यासाठी केलं होतं आंदोलन त्यांनी केलं, केसेस आमच्यावर झाल्या, ठेकेदार ते बनले, करोड रुपयाची बिल जिजाऊ कन्स्ट्रक्शन काढली. आम्ही आलो होतो फक्त आमचे भाऊ बहीण आमचे सरकारी कर्मचारी यांना येण्या जाण्यासाठी या रस्ता सुबह व्हावा या दृष्टिकोनातून आलो होतो, परंतु जी फसवणूक केली गेली आणि ही फसवणूकच त्या अवघ्याची महाराष्ट्राला आम्ही सांगू शकतोय. दिलेजी सांगले साहेब तुम्ही जिजाऊ महासाहेब जिजाऊच्या नावानं जिजाऊ संघटना काढली, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचं काम तुम्ही पाहताय, अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही सपोर्ट करताय, परंतु मृत्यूपेक्षा भीषण परिस्थिती या जगात दुसरी कोणी नाहीये. भगवद गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे, जेव्हा जेव्हा अधर्म होतो जेव्हा जेव्हा शांती भंग पावते तेव्हा मात्र संघर्ष केला पाहिजे. सागरे साहेब तुमच्या या जिजाऊ कंपनीनं हा रस्ता खराब केला. मागच्या गोकुळ अष्टमीला भगवान श्रीकृष्णाची गोकुळ अष्टमी वाला या ठिकाणी हंडी मशाल न्यूज नेटवर्कचे झुंजार महाराष्ट्रातील देशातील फेमस पत्रकार शरद पाटील यांनी जो प्रश्न विचारला होता विलेज सांबळे यांना, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी काय दिलं होतं तुम्हाला सर्वजण फेसबुकवर आज ही न्यूज मशाल न्यूज बघा. तुमच्या स्वप्नात बसेल असा रस्ता जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी करून दाखवेल. मागच्या काही हंडीला दिला होता, त्यावेळेस गोईबाबांच्या हंडीला मी ऐकत गेलो होतो, ज्यावर्षी वाड्यात आहे मनसेच्या हंडीला, मग भगवान श्रीकृष्णाच्या मंचावर त्या हंडीच्या देवा दैवताच्या समोर तुम्ही जेव्हा लोकांना शब्द दिला होता, एका महिन्यात 30 कोटी 12 कोटीची लगातार बिल झटपट काढली होती. अरे खरोखर तुमच्यामध्ये रस्ता करण्याची क्षमता धमक आणि आपुलकी असती तर ही बिल तुम्ही घेतली नसती, तुम्ही लोकांसमोर बोलले असते की मी 50 कोटीचा रस्ता आधी बनवणार, पावसाळा जाऊ द्या, रस्ता फुटला तर 50 कोटीची बिल घेणार नाहीये. मग पावसाळ्याच्या आधी तुम्ही बिल काढली एप्रिल महिन्यात फेब्रुवारी महिन्यात, म्हणजे जिजाऊ कन्स्ट्रक्शन सांबळे साहेबांना माहीत होत की हा रस्ता फुटणार, ही खोटी हंडी रस्त्याची ते फोडणार आणि लोक रस्त्यावर येणार, म्हणजे लोकांची फसवणूक जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे मालक विलेजची सांबळे साहेबांनी मात्र केलेली आहे. फक्त हा रस्ता नाहीये, या वाला तालुक्याच्या विभागाचे रस्ते कुडूस ते देवगडचा रस्ता अपुरा आहे, बनवलेला नाही, बनवलाय तो खराब झालेला आहे. इथून पुढे आपण गेलो तर कोल्हा फाटा लागतोय, कोल्हा फाट्यापासून खैऱ्यापर्यंत रस्ता, सापरोडे फाट्यापासून ते उजाडचा रस्ता तो खराब झालेला आहे, शाळेच्या गाड्या जात नाहीये, मागडना स्टॉपच्या पुढे शाळेची बस जात नाहीये. बंटी पंडळांनी स्वतःचे पैसे खर्च करून त्या ठिकाणी ते खड्डे भरले, कारण जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी कधी येते आणि कधी येईल तोपर्यंत शाळेच्या विद्यार्थ्यांचा जीव जाईल. आपण बघतो शाळेच्या विद्यार्थी जेव्हा मृत्यू पावतात ना रस्त्यामुळं सध्या मोठी हाय लागते, कारण ते निर्जीव बालक असतात, त्यांना कुठल्या पैशाशी कुठल्या पक्षाशी कुठल्या नेत्याशी भेट देत असत. माझा बाप मला शिकवतोय, माझी आई कष्ट करते, का तर मी पुढे एक चांगला क्लासरूम ऑफिसर बनावं, हे चांगल्या पदे पोलीस व्हावं, चांगलं इंजिनियर व्हावं, चांगलं डॉक्टर व्हावं, लोकांच्या कामी यावं, यासाठी मी आता पिढा असतो. जिजाऊ कन्स्ट्रक्शनच्या विरोधात खुल्या महाबोलतात स्वयंसेवेचा पालघर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र बंडी पाटील साहेब, संपूर्ण महायुती भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि संपूर्ण महायुतीतील सर्व पक्षाचे सर्व संघटनेचे कार्यकर्ते आज एकत्र रस्त्यावर उतरलेले आहेत. हौस नाहीये त्यांना या रस्त्यावर बसण्याची, आपली कामं आपला संसार सोडून रस्त्यावर येण्याची, ही वेळ भाग पाडलेली आहे. जिजाऊ कन्स्ट्रक्शन ही कंपनी वाडा तालुक्यामध्ये भिवंडी वाडा मंडोर रस्त्याचं काम सांबळे साहेबांनी घेतलं, कुडूस ते देवगडचा रस्ता सांबळे साहेबांनी जिजाऊ कन्स्ट्रक्शन काम घेतलं,
सापरों ने पाटा ते खेले सामने साहेबांनी काम घेतलं ती काम अपुरी पडलेली आहे आणि खराब क्वालिटी ही सिद्ध झालेली आहे।